नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी टाळ्या वस्तूचं रेखाटन आपण करणार आहोत। टाळ्या वस्तूचं रेखाटन करत असताना सुरुवातीला आपल्याला आकार हा व्यवस्थित काढावा लागेल। त्याचा आकार कसा आहे त्यावर आकारनुसार आपल्याला नंतर शेडिंग करायचं आहे। तर चला तर मग आपण या ठिकाणी टाळ्या वस्तूचं रेखाटन आपण करत आहोत। हे रेखाटन करत असताना आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी सेव करून घ्यायचं आहे। व्यवस्थित ड्रॉइंग या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। यासाठी 2B, 8B, 4B, 6B लीड पेन या पेन्सिलचा या ठिकाणी वापर आपल्याला करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे वस्तूचित्र रंगवत असताना शेडिंग करत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डायरेक्ट रंगकाम करायला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण कधीही ड्रॉइंगमध्ये रेखाटन करणं गरजेचं आहे। रेखाटन करताना आपल्याला पेन्सिलनं शेडिंग करणं गरजेचं आहे, कारण पेन्सिलनं जर आपल्याला शेडिंग व्यवस्थित करता आली तरच आपण या ठिकाणी कलरी काम चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो। चला तर मग आपण रेखाटन या ठिकाणी केलेलं आहे, आपण आता शेडिंगला सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, एरियाचा जो आकार आहे टाळाचा, तर तो टाळाचा आकार करत असताना आपल्याला काय करायचं आहे, सर्वात लगे एक वॉश आपल्याला द्यायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं लाईट टोन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सर्व बाजूनी त्या टाळ जो असतो त्याला एक देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपल्या भूपृष्ठापासून थोडासा हा वेगळा या ठिकाणी टोन तयार करून आपल्याला तो भाग शेडिंग करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, शेडिंग करताना महत्त्वाची घ्यायची काळजीपैकी सुरुवातीला आपण लीड पेनचा वापर करा, जेणेकरून आपल्याला लाईन्स व्यवस्थित येतील आणि चांगल्या पद्धतीने शेडिंग व्हायला त्या ठिकाणी मदत मिळेल। तर सुरुवातीला आपल्याला शेडिंग करताना काळजी घ्यायचं आहे की पहिला मिडल टोन झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर थोडा त्याच्यापेक्षा असं आपल्याला डार्क टोन वाढवायचा आहे। आपण तर डायरेक्ट डार्क टोन वाढवलं तर नंतर आपल्याला त्या ठिकाणी लाईट करता येणार नाही, म्हणून आपल्याला बेसिकनुसार या ठिकाणी जायचं आहे। जसा आकार आहे तसं आपण या ठिकाणी ड्रॉइंग करून घेतलेलं आहे। आता ड्रॉइंग केल्यानंतर एक भाग आपण या ठिकाणी शेडिंग केलेला आहे, आता दुसऱ्या भागाचं आपण या ठिकाणी शेडिंग करणार आहोत। आपण मिडल टोन देऊन थोडंसं त्याच्यावरती जर तुम्ही ब्रशच्या सहाय्याने किंवा कापसाच्या सहाय्याने जर थोडंसं भाग पुसून घेतला तर एक फिनिशिंग पाना आपल्या चित्रामध्ये या ठिकाणी दिसून येतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ड्रॉइंगमध्ये खरंच थोडंसं करिअर करायचं असेल, चांगलं करिअर करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला रेखाटनावरती कमांड असणं गरजेचं आहे, शेडिंग हे चांगली असणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस स्केचेस ड्रॉइंग आणि शेडिंग हे करणं गरजेचं आहे। म्हणून आपण या ठिकाणी पहिला लाईट टोन केलेला आहे, आपण डायरेक्ट काय करतो की मिडल टोन या ठिकाणी देऊन घेतो। तो मिडल टोन देऊन घेतल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक आकार असा पुढे यायला सुरुवात होतो। विद्यार्थी मित्रांनो, मिडल टोन देत असताना आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी आकार जसा आहे तशा प्रकारचं पेन्सिल आपल्याला फिरवायची आहे आणि तशा प्रकारची शेडिंग आपल्याला करायचं आहे। जसा आकार दिसतो त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी फिरवणार आहोत। आता तुम्ही बघताय की आकार वस्तू गोल आहेत, तर आपल्याला या ठिकाणी गोल वस्तू करण्याचा आकार शेडिंग करता आली पाहिजे। म्हणजे सांगायचा उद्देश ही जसा आकार आहे तशा प्रकारचे लाईन्स आपल्याला करता येणं गरजेचं आहे। म्हणून जास्तीत जास्त शेडिंगवरती तुम्ही भर द्या, कारण ड्रॉइंगमध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला रेखाटनानंतर आपल्याला शेडिंग वापरायची असते। जर पेन्सिलमध्ये जर शेडिंग आपल्याला व्यवस्थित करता आली तर नक्कीच आपण कलर काम व्यवस्थित करू शकतो। म्हणून आपल्याला पेन्सिल शेडिंग खूप गरजेचे आहे। म्हणून असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी या ठिकाणी तयार केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मागच्या ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी शेडिंग करून टमाटर या ऑब्जेक्ट नेचर ड्रॉइंगवरती आपण शेडिंग करून दाखवलं होतं की गोल वस्तू रेखाटन कसं करायचं। आता या ठिकाणी आपण जर बघायला गेलं तर वस्तू आता या ब्रशनं आपण काय करतो या ठिकाणी त्याला फिनिशिंगपणा आणून घेतो। ब्रशनं फिनिशिंगपणा आल्यामुळं त्यात एक सॉफ्टनेसपणा या ठिकाणी आपल्याला दिसायला सुरुवात होतो आणि सर्व बाजूनी वस्तू क्लीन या ठिकाणी रंग शेड होऊन जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर आपल्याला आता डार्क होऊन या ठिकाणी वाढायला सुरुवात करायचं आणि डार्क वाढत असताना कधीकधी आपण लीड पेनचाही वापर करून घ्यायचा, कधीकधी आपल्याला 2B, 6B या पेन्सिलचा वापर करायचा आहे। त्याच्यामुळं शक्यतो आपण 6B आणि लीड पेन्सिलनं जर शेडिंग केली तर अतिशय चांगलं होईल। या ठिकाणी आपण काही भागात लाईट करून घेतला होता,
काही त्याच्यावरचे लाईट भाग दाखवले हे आपलं या ठिकाणी आता डार्क रूमला आपण सुरुवात केलेली आहे. आता आपला या ठिकाणी डार्क रूम आपण करून घेतो की कोणता भाग हा आपल्याला डार्क दिसतो, तर त्या डार्क भागाचं आपण या ठिकाणी काय करणार आहोत, शेडिंग करणार आहोत. शेडिंग करत असताना विद्यार्थी मित्रांनो काळजी आपल्याला घ्यायचं आहे की जो आकार दिसतो त्या आकारानुसार आपल्याला शेडिंग करायचं आहे, म्हणजे आपल्या वस्तूमध्ये गोलाई यायला सुरुवात होते. त्यानंतर ना आता आपण हे काम करून झाल्यानंतर ना आता त्याला दोरी बांधलेली असते, तर ती दोरी या ठिकाणी आपण आता काढणार आहोत. आपलं काम तुम्हाला कम्प्लीट या ठिकाणी आपण करून घेतोय. काही भागामध्ये डार्क टोन आपण यात वाढवतोय जेणेकरून त्या वस्तूवर वरचा भाग पृष्ठभाग गोलाई आणि आतमधलं या ठिकाणी डेप्थपणा आपल्याला काढता आला होता. चला तर मग आपण हे सर्व फिनिशिंग झाल्यानंतर ना आपल्याला मिडल टोन आपल्याला देऊन झाला, डार्क टोन देऊन झाल्यानंतर ना आता आपल्याला महत्त्वाचं दोरी या ठिकाणी आपण काढणार होती. या ठिकाणी जी दोरी असते ती आपल्या दोरी काढायचं आहे, एका बाजूने लाईट एका बाजूने डार्क आपल्याला हे शेडिंग करायचं आहे. सुरुवातीला आपण ती दोरी कशी दिसते तर त्याचं पूर्ण या ठिकाणी रेखाटन करून घेऊ. रेखाटन करून घेतल्यानंतर ना आपल्याला तो आकार या ठिकाणी काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना आपल्याला त्याच्यावरती शेडिंग करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं लाईट मिडल डार्क टोन आपल्याला त्याच्यावरती सुद्धा करायचं आहे आणि फिनिशिंगपणा येतो आणि त्याच्यानंतर ना एक वस्तू नेचर ड्रॉइंग ऑब्जेक्ट ड्रॉइंग या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर दिसण्यासाठी मदत होते आणि आपले हे ड्रॉइंग परफेक्ट होऊन जातं. म्हणून सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो आपण स्केचिंग जास्त केली पाहिजे, शेडिंग पण आपण केली पाहिजे, म्हणजे आपल्या रंगकामामध्ये त्याचा जास्त जास्त मदत होतो. अशा प्रकारे आपण दोरीची या ठिकाणी काय केलेलं आहे, पुरं शेडिंग देऊन आपण त्याच्यामध्ये आणखीन डेप्थपणा निर्माण करून